खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान। नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण पाहणार आहोत खरसुंडी यात्रेमधील धिप्पाड आणि जातीवंत बैल। कलेडोनचे माळी यांच्या दावणीची विशेष बाब म्हणजे नेहमी यांच्या दावणीला एखाद्या पहिलवानासारखे धिप्पाड, मजबूत फाउंडेशनचे आणि जातीवंत बैल पाहायला मिळतात। मागील वर्षाची खरसुंडी 2020 ची दावण देखील आपण चॅनलवर पाहिलेली आहेच। जर पाहिलेली नसेल तर व्हिडिओच्या शेवटी ती लिंक दिलेली आहे, ती आवर्जून पाहा। यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। या सर्व बैलांच्या अधिक माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण यावर एक नजर टाकूया की यात्रेमध्ये यांच्या दावणीला हे मोठे जातीवंत धिप्पाड बैल येतात तरी कुठून। वर्षभर हा शेतकरी महाराष्ट्र व कर्नाटक पिंजून काढत असतो, जेथे आपल्या आवडीची बैलं मिळतील ती आणून आपल्या दावणीला 5-10 महिने तयार केले जातात। येणाऱ्या काळातील यात्रेमध्ये कोणकोणते व किती बैल लागतील याप्रमाणे ते बैल घडवत असतात। कोणत्या यात्रेमध्ये कोणती बैल घेऊन जायचे हे नियोजन ते वर्षभर अगोदर दरच करत असतात। कारण खरसुंडी यात्रेमध्ये कोणत्या प्रकारचे बैल शेतकऱ्याला घ्यायला आवडतात याचा अभ्यास हा त्यांचा पूर्ण झालेला असतो। त्याप्रमाणे ते पूर्ण तयारीनिशी यात्रेत येत असतात। वर्षभर सगळीकडे फिरत राहणे, बैल शोधून काढणे हे देखील मोठ्या कष्टाचे काम आहे। कारण आपल्यासारख्या माणसाला सगळीकडे फिरणे हे शक्य नसते, त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या मदतीने बैल घेणं हे कधी सोपे व कमी कष्टाचे काम होते। खरसुंडी यात्रेमध्ये गेलात तर कलेडोनचे माळी यांची धावण पाहायला कधीही विसरू नका। आवर्जून ही धावण पाहायला जावा। कोणत्या बाजारात कोणत्या धावण कोणत्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे जाणून घेण्यासाठी आजच खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम ॲप फॉलो करायला विसरू नका। पाहूया अधिक माहिती आजच्या भागात मच्छिंद्र तुकाराम माळी कलेडोन यांच्याकडून। धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान। नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव मच्छिंद्र तुकाराम माळी। गाव कोणतं? गाव कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा। बाजारात काय काय आणले तुम्ही? बाजारात 5 बैल आणले। ती काय वयाची बैल आहे? काय साय जाती आहे ती, काय जुळलेती, काय 2 जाती आहे ती। बैल विक्रीसाठी आणली का? नाही, विक्रीसाठी आणि प्रचारासाठी बी आणली ती। आता विक्री कोणकोणत्या बैलांची झाली? विक्री या बैलाची झालेली आहे। पुण्याची एक पार्टी आहे, त्यांचं नाव काय आडनाव काय आठवत नाही, पण पुण्याची पार्टी आहे, त्यांनी घेतलाय। बाकीचे 4 मागते ती, पण अजून काय व्यवहार जमलेला नाही। किती वर्ष झालं तुम्ही बैलांचा व्यापार करताय? बैलांचा व्यापार मी वयाच्या 15 वर्षापासून करतोय। वडिलांपासून? हो, मूळ वडिलांपासून। तुमचं नाव सांगा? माझं नाव मच्छिंद्र तुकाराम माळी, गाव कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मोबाईल नंबर सांगतो? 99210-13063 मोबाईल नंबर।
महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.